हेलो फ्रेंड्स, वेलकम टू स्टडी ट्रैक 24। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण परसेंटेज म्हणजे शेकडेवारीचे असे काही प्रश्न जे सतत अनेक परीक्षांमध्ये म्हणजेच रेल्वे, SSC, MPSC, पोलीस भरती व इतर सर्व सरळ सेवा परीक्षांमध्ये सतत रिपीट होत असतात व अशा प्रश्नांना आपण अगदी फास्ट मेथडने, शॉर्ट ट्रिकने कशा पद्धतीने सोडवायचे ते बघणार आहोत। तर चला व्हिडिओची सुरुवात करूया। तर मित्रांनो, हा पहिला प्रश्न बघूया। तर या पहिल्या प्रश्नामध्ये काय म्हटलेलं आहे, एका वस्तूच्या किमतीत सुरुवातीस 20% कपात केली व नंतर 10% वाढ केली तर मूळच्या किमतीत किती फरक पडेल। हा जो प्रश्न आहे आपण अगदी काही सेकंदांमध्ये सोडवण्याचा प्रयत्न करूया। याच्यासाठी आपण एक शॉर्ट ट्रिक वापरूया। तर इथे या प्रश्नामध्ये काय म्हटलेलं आहे, सर्वप्रथम इथे 20% कपात केली आहे। 20% कपात केल्यानंतर ती संख्या, ती किंमत किती होणार, 80% होणार, म्हणजे 100 - 20 आपण केलेलं आहे। नंतर बघा इथे काय म्हटलेलं आहे, 10% वाढ केली। नंतर 10% वाढ म्हणजेच ती संख्या किंवा ती किंमत जी आहे ती 110% होणार, म्हणजेच 100 - 10 = 110%। तर इथं काय करायचं, हा शून्य आणि हा शून्य कमी करून घ्या, मग या दोघांचा गुणाकार करा, म्हणजेच 8 × 11 = 11। 8 × 11 = 11 किती होतात, 88%। तर किती होतील, 88%। म्हणजेच या वस्तूच्या किमतीमध्ये जो झालेला बदल आहे, जी बदल झालेली किंमत आहे ती असणार आहे 88%। बदल झालेली किंमत किती असणार आहे, 88%। आणि कोणत्याही वस्तूची किंमत ही सुरुवातीला 100% असते, म्हणजे सुरुवातीची किंमत किती होती, 100%, आता झाली 88%। म्हणजेच याच्यामध्ये किती परिणाम पडलेला आहे, किती फरक पडलेला आहे, 12%, म्हणजे 12% घट झालेली आहे। याचा अर्थ ऑप्शन ए, 12% कमी झालेली आहे। तर आता हा दुसरा प्रश्न, या प्रश्नामध्ये काय म्हटलेलं आहे, एक दुकानदार माल खरेदी करताना 10% व विकताना 20% ठगतो तर तो एकत्रित किती टक्के ठगतो। तर इथे लक्षात घ्या, ठगतो या शब्दाचा अर्थ होतो बेईमानी करतो, ठीक आहे। तर एक दुकानदार जो आहे तो माल खरेदी करताना 10% बेईमानी करतो व विकताना 20% बेईमानी करतो, याचाच अर्थ तो या बेईमानीतून काही ना काही नफा मिळवत असेल, ठीक आहे। तर आपण या प्रश्नाचं उत्तर सुद्धा आपण अगदी काही सेकंदांमध्ये शॉर्ट ट्रिकच्या माध्यमातून देऊया। तर यासाठी बघा, तो सर्वप्रथम काय करतो, माल खरेदी करताना 10% म्हणजे 110% होणार, 100 - 10, आणि विकताना 20% म्हणजे 120% होणार, ठीक आहे। तर काय करायचं, इथे हा शून्य आणि हा शून्य कॅन्सल करा, या दोघांचा गुणाकार करा, 11 × 12 किती होतात, 132%। तर बघा, कोणत्याही वस्तूची किंमत किंवा कोणतीही संख्या जी आहे ती सुरुवातीस 100% असते। तर आधी ही संख्या 100% होती, आता 132% झालेली आहे, याचा अर्थ इथे 32% परिणाम पडलेला आहे, म्हणजेच 32% जे आहे याची वृद्धी झालेली आहे। म्हणजेच या प्रश्नाचं जो उत्तर आहे ते किती असणार आहे, ऑप्शन ए, 32%। याचाच अर्थ तो एकत्रितपणे किती ठगणार आहे, तो 32% एकत्रितपणे ठगणार आहे। आता तिसरा प्रश्न, या प्रश्नामध्ये काय म्हटलेलं आहे, वस्तूची किंमत 20% वाढवली त्यामुळे खपात 20% घट झाली तर व्यवहारात काय परिणाम होईल। तर काय म्हटलेलं आहे, वस्तूच्या किमतीत 20% वाढ त्यामुळे खपामध्ये 20% घट झालेली आहे। तर इथे लक्षात घ्या, या व्यवहारामध्ये जेवढ्या टक्क्यांची वाढ झालेली आहे तेवढ्याच टक्क्यांची घट झालेली आहे। इथे एक नियम लक्षात घ्या, जेव्हाही एखाद्या व्यवहारात जेवढ्या टक्क्यांची वाढ होते जर तेवढ्याच टक्क्यांची घट होत असेल तर त्या व्यवहाराचा परिणाम जो आहे तो नेहमी घट असणार आहे, म्हणजे तो निगेटिव्ह असणार किंवा तो ऋणात्मक असणार आहे। याचाच अर्थ इथे नेहमी तोटाच होणार आहे, इथे नफा होणार नाही, म्हणजेच इथे जे नफावाले ऑप्शन आहे ते कॅन्सल होतील, जे नफावाले ऑप्शन्स आहेत ए आणि सी ते ऑलरेडी कॅन्सल होतील। मग इथे आपल्याला काढायचं काय, इथे इथे तोटा होणार हे आपल्याला माहित झालं, आता इथे व्यवहारात काय परिणाम होईल ते काढायचंय, म्हणजे तोटा किती होणार ते आपल्याला काढायचंय। तर यासाठी आपल्याला काय करावं लागेल, बघा इथं काय म्हटलेलं आहे, 20% वृद्धी आणि नंतर 20% घट म्हटलेलं आहे, बरोबर। तर इथं काय करायचं, हा शून्य आणि हा शून्य कॅन्सल करा, दोन याचा गुणाकार करा, 2 × 2 म्हणजे 4, इथे 4% परिणाम पडणार आहे, म्हणजेच 4% इथे तोटा होणार आहे,
म्हणजेच ऑप्शन बी या प्रश्नाचं उत्तर असेल. तर या प्रकारच्या शॉर्ट ट्रिक्सचा वापर करून आपण अगदी काही सेकंदांमध्ये ही प्रश्ने सोडवू शकतो. तर आता हा चौथा प्रश्न, हा प्रश्न अनेकांना कन्फ्यूज करणारा प्रश्न आहे. तर या प्रश्नामध्ये काय म्हटलेलं आहे, एका ताज्या फळात 62% पाणी तर सुकवलेल्या फळात 24% पाणी समाविष्ट आहे. तर 100 kg ताज्या फळापासून किती किलो सुकवलेली फळे मिळतील. तर या प्रश्नाचं उत्तर आपण काढूया. तर यासाठी बघा इथं काय म्हटलेलं आहे, जो ताजा फळ आहे, ताजा फळ त्याच्यामध्ये पाणी किती आहे, त्याच्यामध्ये पाणी आहे 62%. ठीक आहे, पाणी 62% म्हणजे जो उर्वरित भाग आहे त्याला आपण काय म्हणतो, गर म्हणतो, आणि त्यालाच इंग्लिश मध्ये पल्प असे म्हणतात. ठीक आहे, पाणी जर 62% असेल तर उर्वरित म्हणजे 38% जो भाग आहे तो काय असणार आहे, गर असणार आहे. आणि काय म्हटलेलं आहे, सुकवलेला जो फळ आहे, सुकवलेला जो फळ आहे त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण किती सांगितलेलं आहे, त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण 24% सांगितलेलं आहे. जर सुकवलेल्या फळात पाण्याचं प्रमाण 24% असेल तर त्याच्यामध्ये जो गर आहे तो उर्वरित असणार, म्हणजे 76% असणार. ठीक आहे, तर इथे लक्षात घ्या, आपल्याला सुकवलेला फळ मिळवण्यासाठी या ताज्या फळाला सुकवावं लागेल. त्या दरम्यान काय होणार, हा जो पाणी आहे या पाण्याचं बाष्पीभवन होईल, म्हणजे पाण्याची पातळी, पाण्याचं जो प्रमाण आहे तो कमी होईल. परंतु हा जो गर आहे या गर मध्ये कुठलाच परिणाम होणार नाही, त्याचा प्रमाण जो आहे तो सारखाच असेल. याचाच अर्थ आपण हे म्हणू शकतो, हे जे 38% आणि हे जे 76% आहे ते समान आहे. आणि ताजं फळ किती घेतलेलं आहे, 100 kg घेतलेलं आहे. म्हणजेच आपण असं म्हणू शकतो की 100 kg ताज्या फळाचे 38% आणि x चे 76% हे समान आहेत, हे समान आहेत. म्हणजेच आपण इथं बघा, हा 38 आणि हे 76 हे दोनने कटतील, हा 2 आणि हे 150 ने कटतील. मग आपल्याला इथं काय मिळालेलं आहे, एक्स बरोबर 50 मिळालेलं आहे. म्हणजेच या प्रश्नाचं जो उत्तर आहे तो आपल्याला किती मिळेल, ऑप्शन डी 50 kg. म्हणजेच इथे 100 kg ताज्या फळापासून 50 kg सुकवलेलं फळ मिळणार आहे. तर चला आता पाचवा प्रश्न. तर या प्रश्नामध्ये काय म्हटलेलं आहे, साखरेच्या किमतीत 25% घट झाल्यामुळे 600 रुपयात 10 kg अधिक साखर मिळते. तर साखरेची घटलेली प्रति किलो किंमत किती. तर काय म्हटलेलं आहे, 25% घट झाल्यामुळे 600 रुपयात 10 kg अधिक साखर मिळते. तर काय करायचं बघा, 600 चे 25% काढा, म्हणजे 25/100 करावे लागेल 600 चे 25% काढण्यासाठी. मग काय होणार, इथे हे 0 आणि हे 0 कॅन्सल होतील. मग 25 × 6 म्हणजे किती, 150. 25 × 6 म्हणजे किती, 150. तर 600 चे 25% किती, 150 रुपये. तर या 150 रुपयामध्ये 10 kg साखर मिळणार आहे, या 150 रुपयामध्ये 10 kg साखर मिळणार आहे. म्हणजेच 1 kg साखर कितीची होणार, 1 kg साखर होणार 15 रुपयांची. तर मिळालेलं आहे प्रश्नाचं उत्तर, प्रश्नाचं उत्तर काय असेल, ऑप्शन डी 15. म्हणजेच 1 kg प्रति किलो साखरेची जी नवीन किंमत आहे ती किती असणार आहे, 15 रुपये. तर आपण इथे काय केलेलं आहे, सर्वप्रथम या 600 रुपयांची 25% काढलेले आहे आणि इथं ती 25% म्हणजे 10 kg साखरेची किंमत असणार आहे. 10 kg साखरेची किंमत जर 150 रुपये असेल तर 1 kg साखरेची किंमत ही 15 रुपये असेल. तर या प्रकारच्या शॉर्ट ट्रिक्सचा वापर करून आपण ही प्रश्न अगदी काही सेकंदांमध्ये सोडवू शकतो. तुम्हाला अशीच नवनवीन शॉर्ट ट्रिक्स हवी असतील तर व्हिडिओजला लाईक, शेअर आणि कमेंट करा. तसेच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.